बीड मध्ये 98 वर्षांच्या आजोबांनी कोरोनावरती मात केली आहे. चोपनवाडी गावचे गंगाधर बडे हे हॉस्पिटल मध्ये दाखल झाले त्यावेळी त्यांचा सिटी स्कोर 18 आणि ऑक्सिजन लेवल 70 हून कमी झाली होती. अशी स्थिती असताना देखील बडे यांनी कोरोनावरती मात केली आहे. 98 वर्षांचे आजोबा जर बरे होऊ शकत असतील तर सर्वजण कोरोनातून बरे होऊ शकतात असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. सुरुवातीला घरी उपचार करून नंतर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड वॉर्डमध्ये गंगाधर बडे यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांचा एचआरसीटी स्कोअर पण शून्यापासून वाढत वाढत, सुरुवातीला पॉझिटिव्ह आले त्यावेळी शून्य होता, तिथून वाढत वाढत 18 वाढलेला होता. परंतु नंतर त्यांना ऑक्सिजनची गरज लागली आणि ऑक्सिजन सपोर्ट आणि दवाखान्यात मिळालेल्या ट्रीटमेंटमुळे त्यांनी 18 स्कोअर असतानाही कोरोनावर सहजरित्या मात मिळवलेली आहे. विल पॉवर त्यांची स्ट्रॉंग ठेवली आणि मेन म्हणजे त्याच्यामुळेच आजोबा पण रिकव्हर झाले आणि त्यांच्या ज्या मुलगी होत्या आजी ते दोघंही डिस्चार्ज झाले आपल्याकडून. डिस्चार्ज होताना चालत चालत घरी गेले, ऑक्सिजन कुणालाही त्याच्यानंतर लागलं नाही. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये सिद्धराज मंगल कार्यालयाच्या मालकाला 50,000 दंड ठोठावण्यात आलाय. कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं हा दंड ठोठावण्यात आला. कोरोना काळात लग्न समारंभासाठी 25 अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी असूनही या मंगल कार्यालयात वऱ्हाड्यांची गर्दी झाली होती त्यामुळे ही कारवाई केली गेली आहे. अभिनेत्री कंगना रनौतला कोरोनाची लागण झाली आहे. कंगनानं इंस्टाग्राम अकाउंटवरून ही माहिती दिली. थकवा आणि अशक्तपणा जाणवत असल्याची पोस्ट कंगनानं टाकली आहे. कंगना सध्या होम क्वारंटाईन आहे. देशात कोरोनाचा कहर हा सुरूच आहे. गेल्या 24 देशात कोरोनाचे 4,01,078 नवे रुग्ण आढळले तर कोरोनामुळे काल दिवसभरात 4,187 रुग्णांचा मृत्यू झालाय. काल 3,18,609 रुग्णांनी कोरोनावरती मात केली. सध्या देशातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 37,23,446 इतकी आहे. आता बातमी अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा देणारी. शिर्डीतल्या साईबाबा संस्थानच्या साई आश्रम 2 मध्ये 3,200 बेडचं जम्बो कोविड सेंटर उभारलं जाणार आहे. मुख्यमंत्री आणि विधी व न्याय आणि न्याय विभागाकडनं कोविड केअर सेंटर उभारण्यास परवानगीही मिळाली आहे. या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना मोफत उपचार देण्यात येतील. मुंबईत दादरमध्ये ड्राईव्ह इन लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर ताडदेवीमध्ये असंच केंद्र सुरू करण्यात आलं. इथल्या स्पोर्ट्स क्लबमध्ये नागरिकांनी लसीकरण करून घेतलंय. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या सोयीसाठी हा प्रयोग केलाय, तो यशस्वी ठरतोय. आयुक्तांनी मुंबईतल्या प्रत्येक नगरसेवकाच्या विभागामध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याचे आदेश काढलेत. त्यानुसार घाटकोपरमध्ये महापौर किशोरी पेडणेकरांच्या हस्ते लसीकरण केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी त्यांनी केंद्र सरकारचे विशेष आभार मानले. तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महापालिका सज्ज असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. सह्याद्रीची उंची म्हणजे